पहिल्यांदा तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ही दीपावली सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य घेऊन येऊ अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो। अनेक वर्ष आमचा हा प्रघात राहिला आहे कि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमच्या विभागीय कार्यालयामध्ये लक्ष्मीपूजन होतं आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी येतो। अनेक वर्ष आम्ही डब्बे घेऊन येतो आणि इथे डब्बे खातो। मध्यंतरीच्या काळामध्ये काही माझा खंड देखील पडला होता, काही काळात मुंबईला असल्यामुळे खंड पडला होता, पण मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने विभागीय कार्यालयात आलो, सगळ्यांची भेटी झाल्या, कार्यकर्ते असतील आमचे तिथले सहकारी असतील सगळ्यांच्या आज भेटी घेतल्या, गप्पा मारल्या, त्यामुळे दिवाळी अतिशय आनंदाची चालली आहे। संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भेट फार महत्त्वाची राहते, यशाचं सूत्र आहे। भारतीय जनता पक्ष हा संघटनेच्या आधारावर चालणारा पक्ष आहे, कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष आहे। या पक्षामध्ये जी ऊर्जा आहे ती कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच येते, त्यामुळे संघटना आणि कार्यकर्ता हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि तेच आम्हाला विजयाकडे घेऊन जातात। काल बैठक झाली रात्री बंडखोरांना शांत करण्यात यश येईल असं वाटतं? आमचेच लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांना समजवून सांगणं आमचं कर्तव्य आहे। अनेक वेळा रोष मोठा असतो पण शेवटी एक पक्षाचं व्यापक हित घेऊन बऱ्यापैकी सर्व लोकांनी मानसिकता त्या ठिकाणी दर्शवली आहे। मला विश्वास आहे की आम्ही सगळ्यांना समजवण्यात यशस्वी ठरू। सुरक्षा वाढवण्यात आली भाऊ, दोन तीन दिवस झाले काही थ्रेट वगैरे झाली? आता त्याच्या संदर्भात पोलिसांना विचार। जयन भाऊ हिंदी में बताइए, आज आप विभागीय कार्यालय में आए थे लक्ष्मीपूजन के लिए, क्या कहेंगे? सबसे पहले सभी को दीपावली की मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। दीपावली में करीब करीब पिछले 30-32 सालों से हम लोग हमेशा लक्ष्मी पूजन के दिन विभागीय कार्यालय आते हैं और यहां पर हमारा टिफिन लेकर आते हैं, सब साथ में भोजन करते हैं। इस प्रकार का हमारा एक प्रघात रहा है। अभी बीच में 2-3 साल में नहीं आ पाया था, लेकिन आज फिर मैं कार्यालय आया हूं। यहां पर जो हमारे सारे सहयोगी हैं, हमारे संगठन के जो लोग हैं, इन सबसे मिलकर यहां बहुत खुशी होती है और हमारी सभी की यादें इस कार्यालय के साथ बहुत जुड़ी हुई है, इसलिए आज सबके साथ समय बिताने के लिए मैं यहां पर आया हूं। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सब्सक्राइब करा आणि ताजा बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।